नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 गेल्या 32 वर्षांमध्ये चंदूच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला नाही, तो आता पडणार आहे का? मला विश्वास आहे एक दिवस हे नक्की यशस्वी होतील. तसं झालं ना तर ते त्याच्यापेक्षा तुझं यश जास्त असेल. तूर्तास काळ्या रंगापासून सावधान. म्हणजे? म्हणजे काळा रंग वर्ज्य करून टाक तुझ्या घरातून. जागरण करायचंय देवळात, मी पहाटेच येत. वसुधा, मी तुला बजावून सांगतोय, कुसुमच्या नादी लागायचं नाही. हे महादेव, तुझी बायको ती पार्वती झाले ना, माझ्या इंदुरंबाच्या पासून हिरावून घेतली. कस सांगू मी इंदू तुला, कस सांगू इंदू. Thank you.
अरे पण गेल्या महिन्यात पाठवलं होतं ना पैसे तुला, काय केलं त्यांचं एवढंच? आणि ते हिथ्रो एअरपोर्ट जवळ काय फ्लॅट मिळणार होता, काय झालं त्याचं, मिळालं का? हा लवकर लवकर आवर ना, किती लांब पडतं ते? हा हा ठेव, उद्या 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 कर फोन. सॉरी शास्त्री भाऊ उशीर झाला, लंडनहून फोन होता चिरंजीवांचा. कसा आहे अभिमान, मजेत आहे ना? त्याला काय झालं मजेत नसायला? बापाच्या घामाचा पैसा तिकडे लंडन मध्ये बसून उधळतोय. तू कशी काय आठवण काढलीस? थोड बोलायचं होतं साहेब तुमच्याशी. अरे मग बसून बोल की उभा का, चल ये. अरे काय झालं, काय झालं? संपलोय साहेब मी. काहीच व्यवस्थित होत नाहीये साहेब लाईफ मध्ये. बिझनेस करायची उर्मी होती म्हणून शिक्षण अर्धवट सोडलं. डझनभर बिझनेस केले साहेब आतापर्यंत, जीव लावून केले, कशाचच काही करत नाही. गेली 2 वर्ष या रिअल इस्टेटच्या व्यवसायात आहे. पहिले 3-4 डील खूप चांगले गेले सर, त्याच पैशामध्ये घरही घेतलं. म्हटलं चला आपली ही गाडी आली रुळावर. कुठलं काय, जरा कुठं बरा काळ जातोय असं वाटतं तोपर्यंत आता नशीब शेण खायला. अरे तुझ्यासारख्या धडाडीच्या तरुणाने इतकं निराश होणं बरोबर नाही चंद्रकांत. ये बसून बोलू, चल 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 चल, बस 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 आराम. बोल बोल बोल, मन हलकं कर, बोल बोल. तुम्हाला सगळी परिस्थिती ठाऊक आहे साहेब. कसं आहे रे प्रथमेश, आता तरी बोलतो का थोडा? कुठलं काय साहेब, राधाची आपली भाबडी आशा आहे पण मला नाही वाटत काही. अरे इतके हातपाय गाळून कसं काय चालेल चंद्रकांत? ती माऊली करते ना प्रयत्न, आणि जगात असे कित्येक चमत्कार आहेत जिथे हे असले चमत्कार बिमत्कार आमच्या नशिबात नाहीयेत. आमच्या नशिबात फक्त दुर्दैवाचे दशावतार. ते इतकं हातबल होऊन कसं काय चालेल चंद्रकांत? एक एक पेक घेतो का फ्रेश वन? नको साहेब. एक पेक, एक बर नाही जबरदस्ती करत. बोल, मी काय मदत करावी असं वाटतं तुला? आता काय काय आणि कसली कसली मदत घेऊ साहेब तुमच्याकडून? मला काही सोचे नसत झालंय. तुम्हीच सांगा मी काय करू. सोप आहे, तुला आधी बिझनेस करायचा होता, आता ही बिझनेस करायचा आहे, मग कर की लेका. यावेळेस मी पाठीशी उभा राहतो तुझ्या. चल प्रपोजल तयार कर, माझ्याकडे घेऊन ये, वाटेल ती मदत करतो.
अरे चुकीचा शब्द बोललो मी. मदत करतो म्हटलं की कुणावर तरी उगाच दया दाखवल्याचा फील येतो, नाही का? तू तर मित्र आहेस माझा, दोस्त. तुझा स्वाभिमान मीच जपला पाहिजे. हा तुमचा ग्रेटनेस आहे साहेब. नाही अरे ग्रेटनेस वगैरे काही नाही, आपला एकदा स्वाभिमान नेला की सगळं काही मरत. म्हणून पैसा वाईट, सगळ्यात आधी आपला स्वाभिमान मरून जातो. ताट कणखर माणसाला सुद्धा स्वाभिमान वाकायला लावतो. अन्नासाठी तडफडणारं मूल, वस्त्रासाठी मोतात बाई आणि पैशासाठी हात पसरणारा पुरुष पाहिलं की खूप वाईट वाटत, कठीण असत. म्हणून मी तुला मदत नाही करणार, एक ऑफर करतो. कसली ऑफर साहेब? माझं एक काम तू करायचं, तुझं एक काम मी करणार. कसलं काम? तुम्ही हुकूम करा साहेब. मला एक गोष्ट हवी आहे मिळवून देशील. दिली आपण कुठली ते तरी सांगा. नक्की नक्की नक्की. तुला एखादं पेक नकोय का साहेब? मी तुमच्याकडे कधी काही संकोच केलाय का? तुम्हाला काय हवंय ते सांगा. तुझ्या वडिलांचा क्लास, शास्त्री क्लासेस, ते डील करून दे, माझ्याकडे ये. वाटेल त्या धंद्यासाठी तुला पैशाची मदत करतो. और इस बात के लिए एक एक पैग हो जाए. नहीं मनाच नहीं काय चंदू, इतक्यात थकल्यासारखं दिसायला लागलास तू. घे एक एक पैग घे, फ्रेश होशील. श्रीपती ऐकायला नक्की कमी येतं बघायला. श्रीपती बस आलोच. श्रीपती
बिझी आहात? बिझी आहात का? नाही, बोल ना. आज मी बाबांना भेटायला गेले होते क्लासवर. कशाला? बाबांनी मला क्लासमध्ये मुलांना फ्रेंड शिकवण्याची ऑफर दिली. तू त्यांच्याकडे काम मागायला गेली होतीस? हो. पण का? कारण मी आतापर्यंत फक्त खर्च केले, कमावलं काहीच नाही. मी सकाळी तुला रागाच्या भरात ते बोलून गेलो होतो. पण जे बोललात ते बरोबर बोललात. हे बघा, मी रागावून चिडून माझा इगो हर्ट झाला म्हणून हा निर्णय घेतलेला नाहीये. इट्स अ फॅक्ट की तुमच्या एकट्याच्या कमाईत आपला घर खर्च भागत नाही, म्हणून केवळ तुम्हाला हातभार लागावा म्हणून. हातभार लागावा म्हणून की माझा नालायकपणा दाखवून द्यायला? जाऊ दे विष्णू, तू असलास बरं झालं, देवीची मर्जी. अरे पण माझं घर चढाल त्याच काय? हो शांत. तुझी तब्येत बरी आहे ना आता? मी बरी. फायर ब्रिगेडवाले आले होते, त्यांनी सगळी आग आता आटोक्यात आणली. शुभ्रा, एवढी मोठी आग लागली होती, तू आत कशी शिरलीस? तुला भीती नाही वाटली? माहित नाही आदिनाथ, प्रथमेश ते आगीत अडकला होता आणि मला काहीही करून त्याला वाचवायचं होत. पण एवढ्या रात्री प्रथमेश तिथे काय करत होता?